शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी कला व क्रीडा क्षेत्रातही नावलौकिक मिळवला पाहिजे हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे. यासाठी संस्थेतर्फे दरवर्षी या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यातच अनेक विद्यार्थी घडले असून विविध क्षेत्रात आज कार्यरत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊन आपलं कौशल्य दाखवा आणि यश संपादन करा असे आवाहन दि बांदा नवबर शिक्षण प्रसारण मंडळाचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर यांनी बांदा येथे केले. संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 33व्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर असरंडी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष विजय सावंत, संस्था सचिव एल डी सावंत, कोषाध्यक्ष एम के नाईक, कार्यकारिणी सदस्य विजय सावंत, माजी प्राचार्य एम डी मोरवाळे, खान सी नडकर्णी, समन्वय समिती सचिव एस व्ही नाईक, सहसचिव एल डी पावसकर, हेमराज प्रभारी मुख्याध्यापक एन जी नाईक आदी उपस्थित होते. त्यावेळी संस्थेचे सचिव एल डी सावंत यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा देत त्यांचा गौरव करण्यात आला. तसंच विविध स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आले. तसंच गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. 2 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात संस्थेच्या 10 शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. क्रीडा स्पर्धेबरोबर नेहमी उपयुक्त स्पर्धाही होणार असून उद्या शुक्रवारी 3 जानेवारीला पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. यावेळी कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात डॉक्टर व्ही के तोरसकर व डॉक्टर आशालता तोरसकर पुरस्कृत क्रीडा स्पर्धा, आबासाहेब तोरसकर पुरस्कृत हँडबॉल व कबड्डी स्पर्धा, पंडित जवाहरलाल नेहरू स्पर्धा, स्वर्गवासी नारायण आत्माराम सावंत पुरस्कृत हिंदी वक्तृत्व स्पर्धा व स्वर्गवासी लक्ष्मण पुरस्कृत पुरस्कृत इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आज संपन्न होणार आहे. वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन उद्या सकाळी 10 वाजता होणार आहे. I'm not
आदरणीय शिक्षण मंत्री शिक्षण भूषण अनेक पुरस्कारांनी सन्मान